आप हमारे लिए बहुत खास हो, इसलिए एयरटेल थैंक्स। तो अब Z5 के शोज और मूवीज बिल्कुल फ्री सिर्फ आपके लिए हमारी तरफ से। और अगर आप एयरटेल पे नहीं हो तो सोच क्या रहे हो। सांगली मार्केट यार्डातील 1300 अधिक व्यापाऱ्यांना केंद्रीय सेवा कर विभागामार्फत नोटिसा बजावण्यात आल्या आहेत। सांगलीच्या मार्केट यार्डातील सुमारे 1300 अधिक व्यापाऱ्यांना केंद्रीय सेवा कर विभागाच्या वतीने नोटिसा बजावण्यात आल्या। गूळ, बेदाना, हळद यासह शेतीमालावर सेवा कर वसुलीच्या या नोटिसा बजावण्यात आल्या। याच्या निषेधार्थ आज व्यापाऱ्यांनी बेमुदत काम बंद आंदोलन पुकारलं आहे, त्यामुळे कोट्यवधीची उलाढाल ठप्प झाली। भारतामध्ये कोणत्याही मार्केट यार्डातील व्यापाऱ्यांना अशा पद्धतीने नोटिसा बजावण्यात आला नाही आणि 2012 सालापासून हा सेवा कर आहे, मात्र याबाबत कोणतीही कल्पना नोटिसा येईपर्यंत व्यापाऱ्यांना नव्हत्या आणि एकमेव सांगलीतल्या व्यापाऱ्यांना अशा पद्धतीच्या नोटिसा देण्यात आल्या आहेत। तसेच जोपर्यंत या सेवाकर नोटिसा मागे घेण्यात येत नाही तोपर्यंत सांगली मार्केट यार्डातील सर्व व्यापार बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। टॉर्चर करण्याचा प्रयत्न करत आहे, आम्हाला वारंवार नोटीस पाठवण्यात येत आहे आणि ह्याच्यामध्ये व्यापारी घाबरलेला आहे आणि हे परवडणारं नाही आहे। जो टॅक्स आम्ही शेतकऱ्याकडनं वसूल करायची, व्यापारीकडनं वसूल करायची गरज नाही, ज्याच्यावर सेवा कर नाही आहे त्याची नोटीस येणं हे अतिशय अन्यायकारक आहे। ह्याच्या निषेधात आम्ही आतापर्यंत बेमुदत बंद केलेलं आहे आणि सरकारने याची त्वरित जाणीव घेऊन आमच्या ज्या नोटीस आलेल्या आहेत ह्या त्वरित मागं घ्यावं ही नम्र विनंती सरकारला करणार आहे। सांगलीवरच का अन्याय करतो आहे हे खरोखर सरकारनं विशेष लक्ष देणं गरजेचं आहे। पूर्ण भारतामध्ये जसं आंध्रामध्ये, तेलंगणामध्ये, इतर ज्या राज्यामध्ये हळदीची आवक होते, गुळाची आवक होते, उत्तर प्रदेशला गुळामध्ये आवक होते, लातूरला गुळाची आवक होते, नांदेड बसमतला हळदीची आवक होते, अशा अनेक ठिकाणी आज तुम्ही कर्नाटकात जावा, विजापूरमध्ये बेदाण्याची आवक होते, बाजूला कोल्हापूरचं आहे तिथं पण गुळाची आवक होते, त्यांना नोटीस न करता फक्त सांगलीला टार्गेट करण्यात आलेलं आहे। ह्याकरता आम्ही सर्व व्यापाऱ्यांनी बेमुदत बंद करून सरकारला आमचा विरोध दर्शवण्याचा प्रयत्न केला आहे।